मनपा प्रशासनाने कोरोना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होण्या अगोदर पूर्वतयारी व सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संसर्गाचा धोका होऊ शकेल अशा ठिकाणी मोफत कोरोना चाचणीचे आयोजन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते. मनपा प्रशासनातर्फे सर्व व्यापारी, कामगार, हमाल यांनी मोफत कोरोना चाचणी करण्याचे आवाहन मनपाने केले होते. या अनुषंगाने आज मनपा उपायुक्त संतोष वाहुडे यांनी बाजार पाहणी दौरा केला. यावेळी ज्या ठिकाणी कोरोना टेस्ट केलेली आहे त्यांचे अभिनंदन केले व ज्यांनी टेस्ट केलेली नाही त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश उपायुक्त संतोष वावडे यांनी दिले. जळगाव महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत जळगावातील दाना बाजारातील 17 दुकाने आज सील करण्यात आली आहेत. एक्सप्रेस वन न्यूज जळगाव. मागच्या 8 दिवसाअगोदर की बाजारातले सर्व दुकानदार, कर्मचारी, हमाल वगैरे यांनी RT-PCR टेस्ट करून घेणे, जेणेकरून कोणी संसर्ग झाला असेल तर त्यामुळे आपण त्याला प्रतिरोध करू शकतो किंवा जे रोगराई वाढते त्याला आपण आटोक्यात आणू शकतो. यासाठी प्रशासनाला साथ म्हणून आम्ही त्यांनी आवाहन करताबरोबर आम्ही आमची टेस्ट करून घेतली. आमचे रिपोर्ट सर्व नीलचे आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हालाही समाधान आहे आणि प्रशासनालाही समाधान आहे की बाजारामध्ये कमीत कमी रोगी निघत आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे बाजारात जे येणारे लोक आहे त्यांना त्या गोष्टीची भीती बिलकुल नाही आहे आणि आम्हालाही भीती नाही की जेणेकरून आम्हाला कोणता त्रास आहे म्हणून. महापालिका प्रशासनाने कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होण्याच्या अगोदर एक पूर्वतयारी आणि एक सुरक्षितता राहावी या दृष्टिकोनातून सर्व ज्या ठिकाणी सुपर स्प्रेडर्स निर्माण होतील, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने होऊ शकेल अशा ठिकाणी मोफत RT-PCR टेस्टचं आयोजन केलेलं होतं. त्या टेस्टमध्ये प्रत्येक दुकानामध्ये काम करणारे कामगार असतील, त्याचे मालक असतील, या सर्वांची टेस्ट करणं आम्ही बंधनकारक केलेलं होतं. माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय आयुक्त महोदय यांनी या बाबतीमध्ये सर्वांना आवाहन करून वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या. आज आम्ही या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की ज्या ज्या लोकांनी टेस्ट केलेली आहे त्यांचं आम्ही अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहोत आणि ज्या लोकांनी टेस्ट केलेली नाही आहे त्या लोकांची दुकानं आम्ही सील करणार आहोत. थँक्यू.